नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप लेक्चर सिरीजच्या पंचवीसाव्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण अपूर्णांकाचा आप चढता आणि उतरता क्रम शिकणार आहोत तर त्यासाठी महत्त्वाचे दोन नियम आहेत ते दोन नियम आपण शिकू की अपूर्णांकामध्ये एखादा अपूर्णांक कोणता मोठा आहे कोणता लहान आहे हे ओळखण्यासाठी एक नियम आहे आणि समान अंश असणाऱ्या अपूर्णांकासाठी एक नियम आहे तर ते दोन नियम आपण शिकलो त्यानंतर आपण अपूर्णांकाचा चढता व उतरता क्रम लावू शकतो नियम पहिला समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या पूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो समच्छेद अपूर्णांकामध्ये छेद तर सामानच असणार आहे दोन छेद तीन पाच छेद तीन यांचा छेद सामानच आहे जो की तीन आहे तर या ठिकाणी तुलना कशात करायची तर तुलना अंशामध्ये करायची असते कारण तो लहान मोठा असणार आहे मग समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या पूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असणार आहे तर या ठिकाणी दोनशे तीन म्हणजेच दोन अंश तीन छेद असा आपण वाचतो आणि या ठिकाणी पाच अंश तीन छेद म्हणजे अंश दोन आणि पाच आहे तर यापैकी जो अंश मोठा असेल तो अपूर्णांक मोठा मग पाच हा मोठा आहे म्हणून पाच छे तीन हा दोनशे तीन पेक्षा मोठा असला पाहिजे ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा म्हणून या ठिकाणी आपण या साईडने दाखवू शकतो दोनशे तीन हे लहान आहे पाचशे तीन पेक्षा असं आपण म्हणतो या ठिकाणी दोन टोक आहेत ते पाचशे तीन कडे आहे त्याचा अर्थ काय होतो की पाचशे तीन हे मोठे आहे आणि या ठिकाणी एक टोक आहे जे दोनशे कडे आहे म्हणजे काय दोनशे तीन हे लहान आहे पाचशे तीन पेक्षा यासाठी आपण हे साईन दाखवतो याला आपण ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन याचं साईन म्हणतो म्हणजे मोठा किंवा लहान अपूर्णांक किंवा संख्या दर्शवण्यासाठी आपण हे साईन वापरत असतो तर समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा हा नियम लक्षात ठेवायचा यानंतर नियम दुसरा समान अंश असणाऱ्या अपूर्णांकात या ठिकाणी छेद समान होता या ठिकाणी अंश समान असणार आहे म्हणजे त्याला आपण समान अंश अपूर्णांक असं म्हणतो समान अंश असणाऱ्या अपूर्णांकात ज्या पूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा या ठिकाणी थोडं उलट आहे ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा एवढाच नियम लक्षात ठेवायचा आता इथं तीन छेद पाच म्हणजेच तीन अंश छेद पाच इथं तीन अंश जेद छेद सात छेद तर समानच आहे तुलना कशात करायची अंश समान आहे तुलना कशामध्ये करायची आपल्याला छेदामध्ये तुलना करायची तर या ठिकाणी छेद पाच आहे या ठिकाणी छेद सात आहे म्हणजेच पाच हे लहान आहे सात पेक्षा तर या ठिकाणी काय सांगितलंय ज्या पूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा मग या ठिकाणी तीन छेद पाच छेद लहान आहे तीन छेद सात पेक्षा म्हणजे पाच हे लहान आहे सात पेक्षा म्हणून कोणता अपूर्णांक मोठा असेल ज्या पूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा यासाठी आपण हे साईन वापरतो दोन टोक छेद पाच कड आहेत आणि एक टोक तीन छेद सात कड आहे याचा अर्थ काय होतो तीन छेद पाच हे मोठे आहे तीन छेद सात पेक्षा तर या ठिकाणी नियम असा आहे समान अंश असणाऱ्या अपूर्णांकासाठी ज्या पूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा हे दोन नियम लक्षात ठेवायचे म्हणजे आपण अपूर्णांकाचा चढता आणि उतरता क्रम लावू शकू आता आपण प्रश्न पाहू प्रश्न आहे तीनशे दोन पाचशे दोन सातशे दोन अकराशे दोन या पूर्णांकाचा उतरता क्रम लावा आता उतरता क्रम म्हणजे काय उतरत्या क्रमामध्ये मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे आपण येत असतो जसं दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असा आपण उतरता क्रम लावतो आणि चढता क्रम म्हणलं की पहिल्यांदा लहान संख्या घ्यायची आणि त्यानंतर आपण मोठ्या संख्येकडे जायचं म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असा चढता क्रम आणि उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे मग आता आपण याच्यातलं काय करायचं की यामधला आता आपल्याला उतरता क्रम लावायचा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कोणती संख्या घ्यावं हो लागेल मोठी संख्या नंतर त्याच्यापेक्षा लहान संख्या नंतर त्यापेक्षा लहान आणि त्याच्यानंतर सर्वात लहान संख्या अशा प्रकारे आता एक्झाममध्ये आपल्याला क्रम लावत असताना या ठिकाणी ऑप्शन्स असतात त्या ठिकाणी आपण काय करायचं सरळ इथे नंबर देऊन टाकायचे जसं की लिहिताना आपली चूक होऊ शकते त्यामुळं या ठिकाणी पर्य प्रश्न बघायचा आणि प्रश्नामध्येच आपण त्याला नंबर देऊन टाकू आता आपल्याला काय करायचं उतरता क्रम म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय आला पाहिजे एक नंबरला सगळ्यात मोठी संख्या किंवा सगळ्यात मोठा अपूर्णांक आला पाहिजे या ठिकाणी क्रम लावतोय त्यामुळे मो सर्वात मोठा अपूर्णांक पहिल्यांदा येईल त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान अपूर्णांक त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान आणि त्यानंतर सर्वात लहान अपूर्णांक येईल तर आता हा पूर्णांकाचा कोणता प्रकार आहे समान अंश आहे का समान छेद आहे हा आहे समच्छेद अपूर्णांक सर्व आहेत इथं छेद किती आहे दोन 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 म्हणून हे समच्छेद अपूर्णांक आहेत समच्छेद पूर्णांकाचा नियम एकदा बघून घेऊ आपण समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या पूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो हा नियम आहे तर आता या ठिकाणी कोणत्या पूर्णांकाचा अंश मोठा आहे तीन पाच सात अकरा याच्यामध्ये अकरा मोठा आहे म्हणजे तो एक नंबर लाईल म्हणजे सर्वात मोठा कोणता अकरा छेद दोन त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान घ्यायचा आता उतरता क्रम लावायचा आपल्याला त्यानंतर अकरापेक्षा लहान सात आहे म्हणजे हा दोन नंबरला आला पाहिजे त्यानंतर सातपेक्षा पेक्षा लहान कोणता आहे पाच हा तीन नंबरला आणि त्यापेक्षा लहान कोणता आहे तीन हा चार नंबरला म्हणजे उतरता क्रम काय झाला उतरता क्रम कसा लावू आपण आता अकरा छेद दोन या ठिकाणी कोमा सात छेद दोन पाच छेद दोन आणि त्यानंतर तीनशे दोन हा आपण लावला उतरता क्रम आणि या ठिकाणी जर प्रश्न असेल की तुम्हाला चढता क्रम लावायचा तर त्याचं उत्तर काय येईल सगळ्यात पहिल्यांदा येईल तीनशे दोन त्यानंतर पाचशे दोन त्यानंतर सातशे दोन त्यानंतर अकराशे दोन अशा प्रकारे प्रश्नामध्ये नीट बघायचं की आपल्याला उतरता क्रम सांगितलाय का चढता क्रम लावायला सांगितलाय तर या ठिकाणी उतरता सांगितला होता म्हणून आपण सगळ्यात पहिल्यांदा काय घेतलं सर्वात मोठा अपूर्णांक घेतला त्यानंतर त्यापेक्षा लहान त्यानंतर त्यापेक्षा लहान आणि त्यानंतर सर्वात लहान जर आपल्याला चढता क्रम लावायला सांगितलं असतं तर काय केलं असतं आपण आधी सर्वात लहान घेतला असतं म्हणजे तीन छेद दोन घेतला असता नंतर त्यापेक्षा मोठा पाच छेद दोन नंतर त्यापेक्षा मोठा सात छेद दोन आणि नंतर सर्वात मोठा अकरा छेद दोन अशा प्रकारे चढता आणि उतरता क्रम लावायचा इथून पुढचे एक्झाम्पल्स आता पाहू अकरा छेद था एकतीस था। नऊ छेद एकतीस तेरा छेद एकतीस सात छेद एकतीस या ठिकाणी पण समच्छेद अपूर्णांक आहे सर्वांचा छेद हा एकतीस आहे म्हणजेच समच्छेद अपूर्णांक आहे या पूर्णांकाचा चढता क्रम लावायचा आहे चढता क्रम म्हणजे सुरुवातीला काय पाहिजे सर्वात लहान अंश असलेला अपूर्णांक आपल्याला घ्यायचा त्यानंतर त्यापेक्षा मोठा त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा आणि सर्वात शेवटी सर्वात मोठा अंश असणारा अपूर्णांक आपल्याला घ्यायचा मग आपण आता पाहू की सर्वात लहान अंश कोणत्या अपूर्णांकाचा आहे सात नऊ अकरा आणि त्यानंतर तेरा येईल बरोबर म्हणजे एक नंबरला काय येईल हा एक नंबरला येईल सात त्यानंतर दोन नंबरला नऊ तीन नंबरला अकरा आणि चार नंबरला तेरा अशा प्रकारे आपण आता चढता क्रम लावून टाकू सात छेद एकतीस त्यानंतर नऊ छेद एकतीस त्यानंतर अकरा छेद एकतीस त्यानंतर तेरा छेद एकतीस अशा प्रकारे आपण चढता क्रम लावला यानंतर बारा छेद अकरा तेरा छेद अकरा नऊ छेद अकरा आणि सहा छेद अकरा हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावले असता शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता उत्तरता क्रम म्हणजे काय सर्वात मोठा पूर्णांक पहिल्यांदा घ्यायचा त्यानंतर त्यापेक्षा लहान त्यानंतर त्यापेक्षा लहान घ्यायचा आणि त्यानंतर सर्वात लहान मग आता आपण सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा कारण की हे सर्व कसे समच्छेद अपूर्णांक आहेत समच्छेद अपूर्णांकाचा नियम काय सांगतो ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा सगळ्यात मोठा कोणता येईल इथं तेरा आहे त्यानंतर बारा येईल त्यानंतर नऊ आणि त्यानंतर सर्वात लहान सहा तर एक नंबरला तेरा दोन नंबरला बारा तीन नंबरला नऊ आणि चार नंबरला येईल सहा म्हणजेच एक नंबरला तेरा छेद अकरा दोन नंबरला बारा छेद अकरा नंतर नऊ चे अकरा नंतर सहा चे अकरा तर हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने आता आपण हा एक दोन तीन चार अशा प्रकारे उतरता क्रम लावलेला आहे उतरत्या क्रमाने लावले असता ला शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता आता एक दोन तीन चार शेवटून म्हणजे काय चार तीन म्हणजे तीन नंबरचा कोणता असं विचारलं आपल्याला बरोबर कारण आता आपण एक एक दोन तीन चार अशा प्रकारे आपण उत्तर त्या क्रमाने अपूर्णांक लावले शेवटून दुसरा म्हणजे कोणता शेवटी कोण आहे चार नंबर शेवटून दुसरा म्हणजे तीन नंबरचा तर काय विचारलाय आपल्याला शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता तर त्याचं उत्तर काय असणार आहे नऊ छेद अकरा हे त्याचं उत्तर असणार आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा नऊ छेद पंधरा नऊ छेद अकरा नऊ छेद सतरा नऊ छेद सात या पूर्णांकाचा उत्तरता क्रम कोणता उत्तरता क्रम म्हणजे पहिल्यांदा काय करायचं सर्वात मोठा पूर्णांक आपल्याला घ्यावा हो लागणार आहे पण हा नियम पहा या पूर्णांक कसे आहेत समच्छेद आहेत का समान अंश असणारे आहेत या पूर्णांक समान अंश असणारे आहेत त्यामुळे त्याच्यासाठी नियम काय आहे समान अंश असणाऱ्या पूर्णांकात ज्या पूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो मग आता इथं छेद सर्वात लहान कोणत्या अपूर्णांकाचा आहे आपल्याला उतरता क्रम लावायचा उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठा पहिल्यांदा त्यानंतर त्यापेक्षा लहान त्यानंतर त्यापेक्षा लहान आणि त्यानंतर सर्वात लहान अपूर्णांक येणार मग आता इथं सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो तर छेद कोणाचा लहान आहे सर्वात इथं छेद बघा पंधरा अकरा सतरा सात म्हणजे सात असलेला एक नंबरला आला पाहिजे सात असलेला एक नंबरला आला त्यानंतर सातपेक्षा मोठा बघायचा आता कोणता आहे अकरा हा दोन नंबरला येईल बरोबर त्यानंतर अकरापेक्षा मोठा कोणता आहे पंधरा हा तीन नंबरला येईल आणि पंधरापेक्षा मोठा सतरा हा येईल चार नंबरला या ठिकाणी आपण क्रम लावला असं जर आपण नंबर दिले तर आपल्याला पर्यायामध्ये बघता येतं आणि आपण तिथंच उत्तर काढू शकतो लिहिण्याची सुद्धा आवश्यकता नाही तर अशा प्रकारे आपण समान अंश असणारा पूर्णांकाचा या ठिकाणी उत्तरता क्रम लावला एक नंबरला सर्वात मोठा पूर्णांक दोन नंबरला त्यापेक्षा थोडा लहान तीन नंबरला त्याच्यापेक्षा लहान आणि चार नंबरला सर्वात लहान अपूर्णांक तर आपण या ठिकाणी आता उत्तरता क्रम लावू नऊ छेद सात एक नंबरला त्यानंतर दोन नंबरला नऊ छेद अकरा त्यानंतर तीन नंबरला नऊ छेद पंधरा आणि चार नंबरला छेद सतरा आता याच्यामध्ये आपलं उत्तर बरोबर आहे हे पण आपण पाहू बघा सर्वात मोठा पूर्णांक नऊ छेद सात आणि सर्वात लहान पूर्णांक आहे समजा चे आपण सात भाग केले आणि या ठिकाणी चे सतरा भाग केले तर कोणते भाग लहान होतील चे सात भाग लहान होतील का नऊचे सतरा तर चे जर सतरा भाग केले तर ते अगदी लहान लहान भाग होतील त्याच्यामुळे हा सर्वात लहान अपूर्णांक आहे आणि या ठिकाणी नऊचे सात भाग केले या ठिकाणी नऊचे अकरा भाग केले होते या ठिकाणी नऊचे पंधरा भाग केले अशा प्रकारे आपण उतरता क्रम लावला आहे पुढचा प्रश्न पाहू आता त्रेसष्ट छेद तीन त्रेसष्ट छेद तेरा त्रेसष्ट छेद सहा आणि त्रेसष्ट छेद पंधरा या पूर्णांकाचा चढता क्रम कोणता चढता क्रम म्हणजे काय पहिल्यांदा लहान अपूर्णांक त्यानंतर त्यापेक्षा मोठा त्यानंतर त्यापेक्षा मोठा आणि नंतर सर्वात मोठा अपूर्णांक म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक कुठे येणार आहे सर्वात शेवटी येणार आहे तर हे अपूर्णांक कसे आहेत समान अंश असणारे अपूर्णांक आहेत समान अंश असणाऱ्या पूर्णांकाचा नियम काय आहे ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो तसेच ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो बघा आता इथं छेद सर्वात मोठा कोणता आहे सर्वात मोठा छेद कोणत्या अपूर्णांकाचा आहे तर इथं सर्वात मोठा छेद पंधरा आहे बरोबर म्हणजे हा अपूर्णांक सर्वात लहान असला पाहिजे मग हा एक नंबरला आपण घेऊ त्यानंतर पंधरापेक्षा लहान कोणता तेरा हा दोन नंबरला येईल तेरापेक्षा लहान सहा हा तीन नंबर येईल आणि त्यापेक्षा लहान हा चार नंबर लाईल म्हणजेच हा चढता क्रम झाला सर्वात लहान अपूर्णांक कोणता त्रेसष्ट छेद पंधरा आणि सर्वात मोठा पूर्णांक कोणता त्रेसष्ट छेद तीन तर आता आपण या ठिकाणी चढता क्रम लिहून काढू त्रेसष्ट छेद पंधरा दोन नंबरचा त्रेसष्ट छेद तेरा त्रेसष्ट छेद सहा आणि त्रेसष्ट छेद तीन असा आपण या ठिकाणी अपूर्णांकाचा चढता क्रम लावला आहे तर समान असणाऱ्या अपूर्णांकासाठी नियम काय आहे ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो, तो अपूर्णांक मोठा म्हणजेच ज्या पूर्णांकाचा छेद मोठा असेल तो अपूर्णांक सर्वात लहान असतो मग सर्वात लहान आपण पहिल्यांदा लिहिला त्रेसष्ट छेद पंधरा कारण याचा छेद सर्वात मोठा होता आणि याचा छेद सर्वात लहान आहे त्यामुळे हा पूर्णांक सर्वात मोठा आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहू तेरा छेद सदुसष्ट आणि इथं स्टार केलेला आहे छेद सदुसष्ट याच्यामध्ये एक साईन दिलेला आहे याचा अर्थ काय होतो एक टोक तेरा छेद सदुसष्ट कडे आहे म्हणजेच तेरा छेद सदुसष्ट लहान आहे स्टार छेद सदुसष्टपेक्षा पेक्षा याचा असा अर्थ होतो मग आता स्टारच्या ठिकाणी काय असलं पाहिजे हे आपल्याला शोधून काढायचंय इथं सदुसष्ट आहे इथं पण सदुसष्ट आहे म्हणजेच हे दोन अपूर्णांक कसे आहेत समच्छेद अपूर्णांक आहेत समान छेद असणारे अपूर्णांक आहेत समच्छेद अपूर्णांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी नियम काय आहे समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या पूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो म्हणजेच या ठिकाणी तेरा छेद सदुसष्ट हे लहान आहे या अपूर्णांकापेक्षा म्हणजे या अपूर्णांकाचा अंश बर। मोठा असला पाहिजे म्हणजे तेरापेक्षा मोठा असला पाहिजे बरोबर तर आता आपण पर्याय घेऊ या ठिकाणी पर्यायद्वारे आपण उत्तर काढू शकतो या ठिकाणी सात असू शकतं का हे तर तेरापेक्षा लहान आहे त्यामुळे सात नसणार आहे आठ पण तेरापेक्षा लहान आहे आठ पण नसणार आहे चौदा चौदा हे तेरापेक्षा मोठा आहे म्हणजे चौदा असू शकतं आपलं उत्तर आहे चौदा अकरा पण तेरापेक्षा लहान आहे त्यामुळे अकरा पण नसणार आहे तर काही काही वेळेस आपण पर्याय घेऊन पण डायरेक्ट उत्तर काढू शकतो तर याचं उत्तर असणार आहे चौदा तर या ठिकाणी आपण चौदा लिहू तेरा छेद सदुसष्ट लहान आहे चौदा छेद सदुसष्ट पेक्षा असा याचा अर्थ होतो कारण अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो त्यामुळे आपलं उत्तर येईल चौदा अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये अपूर्णांकाचा चढता व क्रम शिकलेलो आहोत दररोज नवीन व्हिडिओ लेक्चर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दबा थँक्यू